बांधकाम मटेरियल सप्लाय करून वाद करत तक्का गावातील महिलांना दमदाटी आणि गंभीर मारहाण करणाऱ्या रुपेश पगडे या दोन महिने फरार असलेल्या आरोपीच्या पनवेल पोलिसांनी मुस्क्या आवळल्या असून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे विशेष म्हणजे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी गजाड झालेल्या सुनील बहिरा या शेकापक्षाच्या माजी नगरसेवकाचा तो सख्खा भाचा आहे त्यामुळे मामा भाचा जेरबंदीची चर्चा तक्का परिसरात चांगलीच रंगली आहे मारहाण आणि दमदाटी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे दीपिका धर्मा पगडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र रुपेश पगडे आणि त्याच्या साथीदारांनी पलायन केले होते फरार झालेल्या आरोपींपैकी सात जणांचा अटकपूर्व जामीन झाला तर रुपेश पगडे याला जामीन न झाल्याने तो फरारच होता अखेरीस एकवीस नोव्हेंबरला आकुर्ली गावातून त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आणि त्याची तेवीस नोव्हेंबरला रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली त्यामुळे तक्का गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त व्यक्त करतानाच गावगुंडांना धडा शिकवल्याची प्रतिक्रिया गावात उमटत आहे